नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीटी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी खूपच महत्त्वाच्या काही चालू घडामोडी बघणार आहोत। या चालू घडामोडी तुमच्या येणाऱ्या वनरक्षक भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती अशा महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असल्यामुळे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि जो आपला वनरक्षक भरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे भावी वनरक्षक नावाचा, त्या ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। सर्वांनीच आपला ग्रुप नक्कीच जॉईन करून घ्यायचा आहे, किंवा टेलिग्राम ग्रुप वरती तुम्ही जाऊन सर्च करायचे आहे अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता। भावी वनरक्षक, अशा प्रकारे भावी वनरक्षक तुम्ही सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला ठिकाणी आपला ग्रुप आलेला बघायला भेटेल। तिथून तुम्ही जॉईन करू शकता, येणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी तुम्हाला फायदा होईल। तसेच आपण या ठिकाणी वनरक्षक भरतीच्या ज्याप्रमाणे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात या नोट्स तयार केलेल्या आहेत, या नोट्स लवकरच प्रकाशित होणार आहे। त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचे, अगदी कमी पैशामध्ये या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, पहिला प्रश्न कोणता आहे, कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने परिवार कल्याण कार्ड म्हणजेच PKC योजना सुरू केली, कोणत्या राज्याने ही योजना सुरू केलेली आहे। तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता 2, क्रमांक 2 काय आहे तर बघू शकता उत्तर प्रदेश राज्याने ही योजना सुरू केलेली आहे, महत्वाचा प्रश्न आहे। तर प्रश्न क्रमांक 2 बघू शकता, 2022 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर योग्य उत्तर होईल क्रमांक 1, क्रमांक 1 बघू शकता समीर व्ही कामत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, महत्वाचा आणि IMP असा हा प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघू शकता पुढचा तिसऱ्या क्रमांकाचा हा वनरक्षक भरतीसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। काय प्रश्न आहे, उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ माऑनचा फटका कोणत्या देशाला बसला, कोणत्या देशाला बसलेला आहे या चक्रीवादळाचा फटका। तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3, क्रमांक 3 म्हणजे फिलिपाइन्स या देशाला हा या चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे। प्रश्न क्रमांक 4 बघू शकता, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF मध्ये भारतासाठी कार्यकारी म्हणून कोणत्या भारतीय अर्थशास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आली आहे, कोणाची नियुक्ती करण्यात आली। तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3, क्रमांक 3 म्हणजे बघू शकता K. सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, महत्वाचा असा प्रश्न आहे। तर प्रश्न क्रमांक 5 कोणता आहे बघू शकता, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने बॅटरी कचरा व्यवस्थापन नियम 2022 प्रकाशित केले आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने प्रकाशित केलेले आहे। तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2, क्रमांक 2 बघू शकता पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय। हा प्रश्न तुम्ही वनरक्षक भरतीसाठी IMP करून घ्यायचा आहे, हा प्रश्न 100% रिपीट झालेला तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता पुढचा 6व्या क्रमांकाचा प्रश्न कोणता आहे, काय आहे प्रश्न, भारत सरकारने प्रस्तावित केलेल्या नद्यांच्या शाश्वत विकासाच्या नवीन मॉडेलचे नाव काय आहे, काय आहे नाव। तर योग्य उत्तर होईल क्रमांक 4, अर्थगंगा या नवीन मॉडेलचे नाव आहे। तर प्रश्न क्रमांक 7 बघू शकता, कोणत्या प्रमुख तंत्रज्ञान कंपनीने बाल सुरक्षा टूलकिट आणि सायबर सुरक्षा ऍप स्किलिंग प्रोग्राम जारी केले आहे, कोणत्या कंपनीने। तर योग्य उत्तर होईल क्रमांक 1, क्रमांक 1 म्हणजे गुगल कंपनीने हे योग्य उत्तर ठरेल। तर प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा प्रश्न कोणता आहे, राष्ट्रीय क्रीडा दिन किंवा राष्ट्रीय खेल दिवस कोणत्या खेळाडूच्या जयंती निमित्त साजरा केला जातो। तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2, क्रमांक 2 काय बघू शकता मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिन किंवा राष्ट्रीय खेल दिन साजरा केला जातो। तर या ठिकाणी बघू शकता 9व्या क्रमांकाचा प्रश्न, पादचारी आणि सायकल स्वारांसाठी 300 मीटर लांबीचा अटल ब्रिज कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे, कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे। तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3, क्रमांक 3 बघू शकता गुजरात राज्यामध्ये हा अटल ब्रिज उभारण्यात आलेला आहे। तर प्रश्न क्रमांक 10 बघू शकता, सध्या चर्चेत असणारा लिंथोई चनाभंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे, कोणत्या खेळाशी संबंधित आहे। तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3, जुडो या खेळाशी संबंधित आहे। तर प्रश्न क्रमांक 11 बघू शकता, खेळाच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रत्येकी 100 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे, कोण आहे हा खेळाडू। तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2, विराट कोहली हा खेळाडू आहे। तर प्रश्न क्रमांक 12 बघू शकता, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी म्हणजेच NPPA कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे,
तर योग्य उत्तर होईल तर क्रमांक दोन बघू शकता. केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाशी संबंधित आहे असे देखील प्रश्न विचारले जातात. तर हा प्रश्न तुम्ही आयएमपी करायचा आहे, हा प्रश्न तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी आणि कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला आयएमपी करून ठेवायचा आहे. प्रश्न काय आहे बघू शकता, 2022 मध्ये बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे, कोणत्या खेळाडूने हे जिंकले आहे. तर योग्य उत्तर होईल क्रमांक तीन. क्रमांक तीन बघू शकता, व्हिक्टर एक्सेलसेन यांनी हा विजेतेपद जिंकलेला आहे, महत्वाचा आयएमपी असा प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 14 बघू शकता, आंतरराष्ट्रीय अणुचाचण्यांविरुद्ध दिवस कधी साजरा केला जातो. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2, 29 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक बघू शकता, 15 नंबरचा प्रश्न आहे, सुमंगलीला, हा पारंपरिक उत्सव कोणत्या राज्यात किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जातो. तर योग्य उत्तर ठरेल क्रमांक 3, मणिपूर राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो, मणिपूरमध्ये साजरा केला जातो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आणि उत्सव तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल. तर 16व्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता, ब्लूमर्ग, अब्जाधीश निर्देशांकानुसार अलीकडे कोणते भारतीय उद्योगपती जगातील तिसरा सर्वात व्यक्ती बनले आहेत, तिसरे सर्वात कोण बनलेले आहेत, तिसऱ्या क्रमांकावरती कोण आहेत. तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता 2, गौतम अदानी हे या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. प्रश्न क्रमांक 17वा बघू शकता, कोणत्या संस्थेने किंवा परिषदेने भारतासाठी स्पर्धात्मक रोडमॅप 100 अहवाल प्रकाशित केला आहे, कोणत्या परिषदेने. तर योग्य उत्तर ठरेल क्रमांक 2 बघू शकता, आर्थिक सल्लागार परिषदेने योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघू शकता 18व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने राजीव गांधी ग्रामीण ऑलिम्पिक गेम्स चे आयोजन केले, कोणत्या राज्याने केलेले आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2, राजस्थान राज्याने हे आयोजन केलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 19 आहे, 100 वर्षानंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला दुसरे रेल्वे स्टेशन मिळाले, कोणत्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला. तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2, नागालँड राज्याला हे दुसरे रेल्वे स्टेशन मिळालेले आहे 100 वर्षानंतर. प्रश्न क्रमांक 20 बघू शकता, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारताने नामांकित केलेला गरबा हा कोणता प्रकार आहे, कोणत्या राज्याचा प्रकार आहे किंवा कोणता प्रकार आहे, कोणता प्रकार आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2, हा एक नृत्य प्रकार आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न क्रमांक 21 बघू शकता, भारताने कोणत्या देशासोबत आंतरराष्ट्रीय शिक्षणावर कार्यरत गट स्थापन करण्याची घोषणा केली आहे, कोणत्या देशासोबत. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2, ऑस्ट्रेलिया देशासोबत ही घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतातील पहिली व्यावसायिक अवकाश परिस्थितीजन्य जागरूकता वेधशाळा कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात स्थापन केली जाणार आहे. तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2, उत्तराखंड राज्यामध्ये स्थापन केली जाणार आहे. तर प्रश्न क्रमांक 23 आहे, भारताने नुकतेच कोणत्या देशात नवीन भारतीय दूतावासाचे उद्घाटन केले. तर बघू शकता 2022 मध्ये ऑगस्ट मध्ये कोणत्या कोठे केलेले आहे उद्घाटन. तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2, बघू शकता पॅराग्वे, या ठिकाणी हे उद्घाटन त्यांनी केलेले आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत, प्रश्न क्रमांक 24 आहे, राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणून घोषित केलेले अनंगताल सरोवर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2, नवी दिल्ली येथे स्थित आहे. बघू शकता पुढचा प्रश्न आहे, नाही युवाई आणि आरव्हीएनव्हीएल यांनी कोणत्या योजनेअंतर्गत आधुनिक मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या विकासासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, कोणत्या योजनेसाठी. तर योग्य उत्तर होईल क्रमांक 1 बघू शकता, भारत माला योजना हे योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पुढचा प्रश्न मी दाखवत आहे, 26व्या क्रमांकाचा प्रश्न, कोणता आहे, आयएमपी प्रश्न आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑगस्ट 2022 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी कोणत्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्याची मान्यता दिली आहे, कोणत्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्याची मान्यता दिलेली आहे. तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2, 2024 पर्यंत सुरू ठेवण्याची मान्यता दिलेली आहे. तर प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघू शकता, 27व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, केंद्राने गोळा केलेल्या करापैकी किती टक्के कर राज्यांना देण्यात येतो, किती टक्के या ठिकाणी जो कर आहे राज्यांना देण्यात येतो. तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2, या ठिकाणी बघू शकता कोणते उत्तर आहे. तर 41% कर जो असतो तो राज्यांना दिला जातो, हा देखील महत्वाचा आणि आयएमपी असा प्रश्न आहे.
तर प्रश्न क्रमांक 28व्या क्रमांकाचा प्रश्न कोणता आहे? ईशान्य भारत महोत्सव 2022 भारत आणि कोणत्या देशाच्या संबंधांची 75 वर्षे साजरी करतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2, भारत आणि थायलंड योग्य उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 29 बघू शकता, भारताने कोणत्या देशासोबत दृकश्राव्य सह उत्पादन करार केला? कोणत्या देशासोबत हा करार आहे? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 3. क्रमांक 3 म्हणजे ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया देशासोबत हा करार केलेला आहे भारताने. तर प्रश्न क्रमांक 29 बघू शकता, कोणत्या देशाने सुपर गरुड शील्ड संरक्षण सराव आयोजित केला आहे? कोणत्या देशाने? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2, इंडोनेशिया देशाने हे योग्य उत्तर ठरेल. तर प्रश्न क्रमांक 31वा बघू शकता, भारताने नुकतेच कोणत्या देशाला डॉर्नियर टू ही विमान भेट दिले? कोणत्या देशाला हे विमान दिलेले आहे भेट भारताने? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. क्रमांक 1 म्हणजे श्रीलंका या देशाला हे त्यांनी विमान भेट दिलेले आहे आपल्या भारताने. प्रश्न क्रमांक 32 बघू शकता, कोविड ओमिक्रॉन प्रकारासाठी लस मंजूर करणारा पहिला देश कोणता कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक 3 म्हणजे ब्रिटन या देशाने पहिल्या सर्वांदा या लसीला मंजुरी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 33 बघू शकता, तृतीय पक्षांच्या हस्तक्षेपासाठी जागतिक सर्वोच्च संस्थेने भारताच्या कोणत्या क्रीडा मंडळाला निलंबित केले? कोणत्या क्रीडा मंडळाला निलंबित केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. क्रमांक 1 मी फुटबॉलला निलंबित केलेले आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 34 बघू शकता, भारतातील देशांतर्गत उत्पादित अँटी पर्सनल माइनचे नाव काय आहे? काय बघू शकता? नालन, निपुण, निमल आणि निशान असे तुमच्यासमोर हे चार पर्याय उपलब्ध आहेत. आणि या चार पर्यायांपैकी योग्य उत्तर सर्वांनाच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अशाच प्रकारचे अपेक्षित आणि संभाव्य प्रश्न बघत राहण्यासाठी वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटतील. आपण ज्या भरत्यांची तयारी करतो प्रत्येक भरतीचा वेगवेगळा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आपल्या बनवण्यात आलेले आहे आणि सर्व टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे. सर्वांनी जॉईन करायचं आहे, येणाऱ्या भरत्यांसाठी तुम्हाला 100% फायदा झालेला बघायला भेटणार आहे. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. आणि मित्रांनो, वनरक्षक भरतीच्या जो या ठिकाणी बघू शकता 3000 प्लस प्रश्नांच्या जो नोट्स आहेत त्या लवकरच आपण प्रकाशित करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी आपला चॅनल जॉईन करून घ्यायचा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि वनरक्षक भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी जर अजूनही वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा, त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्येच दिलेली आहे. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.